एक मला नक्की सांगावंसं वाटतं थोडंसं याला जोडून, की भूमिका एक असतं की भूमिका लिहिलेली असते आणि एक असतं की भूमिका कशी उतरवायची, यात थोडासा फरक असतो, त्याचं इंटरप्रिटेशन काय असतं. तर मला मृण्मयी बरोबर काम करताना हे नक्की जाणवलं, मृण्मयी मुलगी असल्यामुळे ती ज्या पद्धतीने पुरुष पात्रांकडे बघते ते थोडंसं वेगळं आहे. जसे पुरुष पात्र लिहितात आणि पुरुष स्त्री पात्र लिहितात, त्यापेक्षा स्त्री लेखिका ज्या पद्धतीने पुरुष पात्र लिहिते आणि स्त्री पात्र लिहिते यात तफावत आहे. पुरुषांमधले आणि स्त्रियांमधले, प्रेमामधले, लग्नामधले वेगळे बारकावे त्या वेगळ्या बारकाईने बघतात असं मी म्हणेन. तर त्यामुळे सीन बरेचदा करताना मला ज्या जागा आपण अधोरेखित कराव्यात किंवा ज्या ठिकाणी पॉज घ्यावा किंवा ज्या हेतूने हे वाक्य बोललं गेलं असेल असं वाटायचं, त्यापेक्षा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तिचा असायचा आणि बरेचदा त्यावर सायली तिचं आणि अंजलीचं एकमत व्हायचं आणि सहजगत्या व्हायचं. तर ही फार चांगली आणि समृद्ध करणारी प्रोसेस होती असं मला वाटतं. आणि ह्यात तुम्हाला त्यामुळे खूप असे रसरशीत उथंबलेले सीन दिसतील. यात माणसं एकमेकांबरोबर भांडतात, त्यांच्या उरी बसतात, मग एकमेकांना जवळही घेतात, एकटी एकटी चालतात, आत फाटतात, पण प्रेमही करतात आणि खूप ह्युमरस प्रसंग पण आहेत. तर मला असं वाटतं की हे प्रेमाचे सगळे पटलं जी आहेत ती मृण्मयी स्त्री असल्यामुळे ते सगळे, म्हणजे काही पटलं पुरुषांच्या आमच्या पटलावरच नसतात, काही रंग त्यातले असं मला वाटतं.